रामवाड़ी परिसरातील धोंडीबा वस्ती येथे रोज गरजू 200 लोकांना मोफत जेवण महानगरपालिका दवाखान्याजवळ आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे। कोरोनाच्या महासंकटामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले असून रामवाडी परिसरामध्ये कामगार संख्या व गवंडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत। सध्या सोलापूर शहरात संचारबंदी असल्यामुळे सर्व लोकांचे कामधंदा बंद आहेत। अशा परिस्थितीत आमदार प्रणितीताई शिंदे यांनी गरजू गरीब लोकांना शहरात मोठ्या प्रमाणात मोफत जेवण वाटप करत आहेत। आजपासून रामवाडी परिसरात 21 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून मोफत जेवण रामवाडी दवाखान्याजवळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत गरजू लोकांना वाटप करण्यात येणार। आजपासून रामवाडी परिसरात 21 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून मोफत जेवण रामवाडी दवाखान्याजवळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत गरजू लोकांना वाटप करण्यात येणार आहे। वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी गणेश डोंगरे, चंद्रकांत नाईक, गोपाळ दळुमणी, तुलसीदास जाधव, देवीदास नाईक, सचिन गायकवाड, रंगनाथ नाईक, राजू शिंदे, कुणाल जाधव, सागर भिसे, विकी आलाट, कुंदन गलांडे, दिनेश डोंगरे, अक्षय पवार, बबलू मकानदार, राजू नाईक, प्रमोद सारवाडकर, सागर जाधव, ओंकाल पुला, आकाश नाईक, आरिफ मकानदार तसेच इतर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।